नाव घेते आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ, भाजपचे अतिरिक्त मतदान कोणाच करू, पण कार्यकर्ता तिथे डावलं जाते तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे मी काय ते सांगा तुम्ही, आल्यानंतर त्या सुधाकर लावण्याचा घेऊन बसता आम्ही काय आहे का इथे एवढ्या जोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलता मागे काय प्रगट दिनाच्या दिवशी मधू बघा शपथ घेऊन सांगा गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले कार्यकर्ते असतात कोण होते सांगा अरे जन तुमच्या भाऊ 32 ताई 32 वर्ष संघाई आहे माझी मी सगळ्यांना माहित आहे एकदाच काम आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे काम करता होते वर्षापासून पाणी नव्हतं माझ्या बापानं विकास फेडरेशन आहे ना नाता भाऊच्या प्रचारासाठी 89 ला नोकरी सोडलेली आहे रस्त्यावर आलो होते आम्ही मी सांगतोय विश्वास ठेवू नका फेडरेशनला तुम्ही तपास करा बर्ड तर्फ गेलो होतो 1989 ला माझ्या बापाला एमकॉम झालेला माणूस आहे हा नाताऊंचा प्रचार केला या मला विचारता का तू कधी आला विचारू नका चुकीचा एकदा असं मला संध्याकाळी मला माहित पडलेलं आहे की असं काही व्हिडिओ व्हायरल होतोय आणि ज्या तिथल्याच उपस्थितीपैकी कोणीतरी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे अशी पण माझ्या कानावर बातमी आहे आणि ह्या संदर्भात नक्कीच मी आमच्या वरिष्ठांशी सुद्धा बोललेली आहे मला असं वाटतं ही गोष्ट ही मागच्या 8 दिवस आधीची आहे आता त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे ह्या गोष्टी सगळ्या घडल्यानंतर आदरणीय गिरीश भाऊंनी सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की जे छोटे मोठे विषय होते ते गिरीश भाऊंनी ह्या सगळ्या लोकांशी बोलून ते दूर केलेलं आहे आणि ही सीट आम्ही 5 लाखाच्या मताने निवडून देऊ असं सुद्धा आश्वासन आदरणीय गिरीश भाऊंनी दिलेलं आहे. विषय हा आहे की जेव्हा आदरणीय गिरीश भाऊ त्या बैठकीमध्ये उपस्थित आहे म्हणजे कोर कमिटीचीच बैठक म्हणा मंगेश दादा असतील राजूमामा असतील स्मिता ताई आहे मी आहे विजूभाऊ चौधरी एवढे सगळे वरिष्ठ बसलेले आणि जेव्हा एखादे कार्यकर्ते तक्रार करतात स्वाभाविक आहे तक्रार असतेच आम्ही पण काम करताना बऱ्याचशा चुका आमच्याकडनं पण होत असेल मी असं म्हणत नाही की आम्ही चुकत नाही थोडेफार विषय होतातच कारण शेवटी आज एवढा मोठा मतदारसंघ आज कोणी ना कोणी माझ्याकडनं पण दुखवलं गेलं असेल पण विषय हा आहे की हा व्हिडिओ कोर कमिटी चा व्हिडिओ हा बाहेर अशा पद्धतीने व्हायरल करणं हे चुकीचं आहे कारण की भारतीय जनता पार्टी ही शिस्त प्रिय पार्टी आहे शिस्तीने सगळे इथे कामं होतात आहेत डिसिप्लिन वाली पार्टी आहे तर मला असं वाटतं की पक्ष ह्या सगळ्या गोष्टींची दखल घेईल आणि जो कोणी हे सगळं विषय त्यांनी बाहेर आणलेला आहे त्या संदर्भात पक्ष त्यांना विचारणार.